मित्रांनो, यूट्यूब चॅनल मध्ये आपण व्हिडिओ बनवणार आहोत, परंतु व्हिडिओ बनवण्याआधी आपण जे टूल्स व्हिडिओसाठी वापरणार आहोत त्यांची माहिती घेऊयात. सर्वप्रथम HD कॅमेरा वापरा. HD म्हणजे हाय डेफिनेशन कॅमेरा वापरा. जर तुमच्याकडे चांगला DSLR प्रोफेशनल कॅमेरा नसेल तर मोबाईलमधील कॅमेरा वापरला तरी चालेल, परंतु मोबाईलमधील चांगला कॅमेरा वापरा किंवा चांगला कॅमेरा असलेला मोबाईल वापरा. हल्ली मोबाईलमध्ये 12 किंवा 13 किंवा 16 मेगापिक्सल कॅमेरा सहज मिळतो, आणि असेच मोबाईल वापरा तुम्ही जर व्हिडिओ बनवण्यासाठी त्याचा वापर करणार असाल तर. कधीही सेल्फी कॅमेराचा वापर करून व्हिडिओ नका बनवू. तुम्हाला जो व्हिडिओ बनवायचा आहे तो नेहमी मेन कॅमेरा वापरून बनवा, आणि एन्श्युअर करा की व्हिडिओ शूट करत असताना लाईट बरोबर असेल. ज्या ऑब्जेक्टचं तुम्ही शूटिंग करत आहात त्याच्यावर बऱ्यापैकी लाईट असेल, उजेड असेल, अंधारामध्ये व्हिडिओ शूट करू नका. त्याच्यानंतर एक चांगला माईक वापरणं खूप गरजेचं आहे. यूट्यूबमध्ये जर चांगला आवाज क्लिअर नसेल तर लोक व्हिडिओ पाहतच नाहीत, पुढे जातात, त्यामुळे तुमचं नुकसान होईल. तुम्ही केलेली पूर्ण मेहनत चांगला ऑडिओच्या अभावी वाया जाईल. त्यामुळे एक चांगला माईक विकत घ्या. माईक USB माईक असू द्या. जो नॉर्मल 3.5 mm पिनवाला जो माईक असतो तो नका वापरू. त्याच्यामध्ये भरपूर नॉईज येतो, इलेक्ट्रिक नॉईज येतो, तर त्यामुळे अशा प्रकारचा माईक वापरू नका. तुम्ही फक्त USB माईकच वापरा. त्यानंतर स्क्रीन कास्टिंगचे व्हिडिओ देखील असतात. स्क्रीन कास्टिंग म्हणजे आपल्या स्क्रीनवर जे दिसत आहे ते व्हिडिओ. उदाहरणार्थ आता तुम्ही जे बघत आहात, हा जो व्हिडिओ मी बनवलेला आहे हा स्क्रीन कास्टिंग व्हिडिओ आहे. याच्यामध्ये तुम्हाला मी दिसत नाहीये, परंतु माझ्या स्क्रीनवर असलेलं प्रेझेंटेशन तुम्हाला दिसत आहे. तर अशा प्रकारचे व्हिडिओ देखील भरपूर यूट्यूबमध्ये पॉप्युलर आहेत. आणि स्क्रीन कास्टिंग व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्हाला कॅमटॅशिया एक अतिशय प्रसिद्ध सॉफ्टवेअर आहे, परंतु ते विकत घ्यावं लागेल. आणि OBS प्रोजेक्ट, कॅम स्टुडिओ हे दोन फ्री सॉफ्टवेअर्स आहेत. मी हे दोन्ही सॉफ्टवेअर वापरलेले नाही आहेत. मी कॅमटॅशिया वापरतो, परंतु हे दोन्ही फ्री सॉफ्टवेअर आहेत आणि रिव्ह्यूज त्याचे चांगले आहेत, त्यामुळे तुम्ही ते वापरून बघू शकता. त्यानंतर ॲनिमेशन ही एक आणखीन पद्धत आहे. ॲनिमेशनमध्ये बनवलेले व्हिडिओ देखील खूप पॉप्युलर आहेत. ॲक्च्युली ॲनिमेशन करण्यासाठी खूप सारे प्रोफेशनल सॉफ्टवेअर्स आहेत, परंतु त्यासाठी तुम्हाला ॲनिमेटर किंवा प्रोग्रामर असणं आवश्यक आहे. परंतु पावटून आणि व्हिडिओ स्क्राईब हे दोन असे सॉफ्टवेअर्स आहेत जे तुम्ही कोणत्याही प्रकारच्या ट्रेनिंग शिवाय वापरू शकता आणि त्याच्यातून ॲनिमेशन करू शकता. मी हे दोन्हीही वापरलेले आहेत. पावटून खूप सोपं आहे, व्हिडिओ स्क्राईब थोडंसं कठीण आहे, परंतु ते देखील तुम्हाला थोड्या सरावाने जमेल. दोन्हीही पेड सॉफ्टवेअर्स आहेत, परंतु पावटूनमध्ये तुम्हाला काही व्हिडिओ फ्री बनवता येतात. व्हिडिओ स्क्राईब मात्र तुम्हाला विकत घ्यावं लागेल. या दोन्ही सॉफ्टवेअर्सचे उदाहरण देणारे मी काही व्हिडिओ बनवलेले आहेत. ॲक्च्युली मी दोन्ही सॉफ्टवेअर्स खूप वापरतो, त्यामुळे मी तुम्हाला आता ते दाखवणार आहे की पावटून वापरून आपण कशा प्रकारचा व्हिडिओ बनवू शकतो आणि व्हिडिओ स्क्राईब वापरून आपण कशा प्रकारचा व्हिडिओ बनवू शकतो. हे पहा, हा मी व्हिडिओ स्क्राईब वापरून बनवलेला व्हिडिओ आहे. हा पूर्णपणे ॲनिमेटेड व्हिडिओ मी बनवलेला आहे व्हिडिओ स्क्राईब वापरून. आणि आता मी तुम्हाला दाखवतो पावटूनचा वापर करून आपण कशा प्रकारचा व्हिडिओ बनवू शकतो. हा बघा, हा मी एक बनवलेला आहे. आपण जे काही काम करतोय ते का करत आहोत हे आपल्याला माहीत आहे असं आपल्याला नेहमीच वाटत असतं. पण खरंच आपल्याला नेमकं माहित असतं का? जर तुमचं उत्तर असेल की मी पैसे कमावण्यासाठी काम करतो तर ते उत्तर अर्धवट बरोबर आहे. कारण जर पैसे कमावणं हाच उद्देश असता तर तुम्ही इतरही कामे करू शकला असता ज्यात भरपूर पैसा कमवता येतो. नोकरी करणारा माणूस जास्त पैसे कमावण्यासाठी बिझनेस करू लागला असता. प्रत्येक अकाउंटंट. तर मित्रांनो, हे काही एक्झाम्पल्स होते आणि अशा प्रकारचे व्हिडिओज देखील तुम्ही बनवू शकता. हे व्हिडिओ खूप पॉप्युलर होतात आणि हे बनवण्यामध्ये तुम्हाला कदाचित कमी मेहनत लागते, कारण एकदा तुम्ही सॉफ्टवेअर शिकलात किंवा सॉफ्टवेअर विकत घेतलं की हे व्हिडिओ बनवणं क्विकली तुम्ही बनवू शकता अशा प्रकारचे व्हिडिओ. कारण ॲक्च्युअल कॅमेरा घेऊन शूट करून व्हिडिओ बनवणं थोडं किचकट काम आहे. त्याऐवजी जर सॉफ्टवेअर वापरून ॲनिमेटेड व्हिडिओ तुम्हाला बनवता आले तर तुम्ही खूप कमी वेळात जास्त व्हिडिओ बनवू शकाल.
आणि सर्व व्हिडिओ आपल्याला एडिट करावेच लागतात. कधी त्याच्यामध्ये ऑडिओ ॲड करावा लागतो, कधी काही डिलीट करावं लागतं, कधी काही व्हिडिओमध्ये लिहावं लागतं. तर अशासाठी एडिटिंग सॉफ्टवेअर्स खूप आहेत. कॅमटॅशिया पुन्हा एक खूप चांगलं सॉफ्टवेअर आहे जे मी वापरतो. त्याच्यानंतर विंडोज मूव्ही मेकर हे बऱ्यापैकी विंडोज पी सीमध्ये फ्री मिळतं, जर नसेल तर ते फ्री डाउनलोड करता येतं. किंवा यूट्यूबमध्ये देखील एक एडिटर दिलेला आहे. हा खूप चांगला एडिटर नाही आहे, परंतु काम चलावं आहे, तुमचं काम चालून जाईल जर तुम्हाला खूप जास्त एडिटिंग करायची नसेल तर. तर हे काही टूल्स होते. हे टूल्स तुम्ही अवश्य वापरा जर तुम्हाला प्रोफेशनली यूट्यूब वापरायचं असेल, त्यातून खरंच पैसे कमवायचे असतील, तर आपल्याला ही छोटीशी इन्व्हेस्टमेंट करावीच लागेल. मित्रांनो, नेटबिटच्या माध्यमातून विविध प्रकारची उपयोगी माहिती मराठीत आणण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो, आणि त्यासाठी आम्ही व्हिडिओज बनवत असतो, लेख लिहित असतो आणि इतर ट्युटोरियल्स देखील बनवत असतो. यूट्यूबच्या माध्यमातून आम्ही केलेलं हे काम तुम्हाला आवडत असेल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांना आणि सहकाऱ्यांना या चॅनलबद्दल जरूर माहिती द्या. जय महाराष्ट्र. धन्यवाद.